अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब शेलार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बेलवंडी येथील साई मंगल कार्यालयामध्ये श्री हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की आता पक्ष संघटनेपेक्षा तालुक्यातील दिग्गज नेत्यांनीच आपली गटबांधणी सुरू केली आहे, त्यामुळे गटातटाचे राजकारण सुरू झाले. मी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी या ठिकाणी सर्व तालुक्यातल्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती प्रयोग केलं आणि चांगल्या पदावरती नेण्याचं काम या गावातील सर्व माता भगिनी सर्वच कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये माझ्यासारख्या माणसाला फार मोठी मदत झाली. ही मदत माझ्यासारखा कार्यकर्ता जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही. एखाद्या माणसाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं म्हणलं तर अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा होता येत नाही, पण या तालुक्यामध्ये सर्व नेत्यांबरोबर अतिशय चांगले संबंध ठेवून या गावाचा विकास आणि नेत्यांचा सन्मान या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गोंदा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व नेत्यांना विनंती करतो, आपण एकत्रित राहा, हीच खरी अडचण वाढदिवसाला शुभेच्छा, आणि ही आपण एकत्रित राहावं अशी माझी भूमिका आहे. नाहीतर आपल्या खाता फुट जाईल तर बाबा काहीच खरं नाही. म्हणून मला मी कधी कधी सांगतो संघटना जर फुटली तर त्याच्यामध्ये फार त्या पद्धतीची नुकसान होऊ शकते. आणि महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर बाळापणांच्या कुत्र्यांनी खाल्ली अशी अवस्था निर्माण होऊ शकते. म्हणून आपण आता सर्वांनी मागापुढे सरकून एकत्रित राहू, हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेची इच्छा आहे. आणि तशा पद्धतीत आपण राहणार आहे. राजूदादा असतील, राहुलदादा असतील, केशवभाऊ, बाळासाहेब, आपण बाळासाहेब नाटा, आपण सगळे एकत्रितपणे या तालुक्यात तारा आपल्याला द्यायचा आहे. आणि हा तालुका आपला राजकीय आणि दुष्काळी या ठिकाणी आपल्याला मुकाबला करून या तालुक्यात एक वेगळी दिशा आपल्याला द्यायचं काम करायचंय. यावेळी आमदार राहुल जगताप नागावडे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागावडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, बाळासाहेब गिरमरकर, केशव मगर आदींची भाषणे झाली आहेत. उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो. त्यांनी आतापर्यंत आपलं आयुष्य सातत्याने समाजाच्या प्रश्नासाठी सर्वसामान्य आधार देण्यासाठी नेहमी प्रत्येकाच्या अडचणीत उभा राहण्याचं केलेलं आहे. त्यामुळे एकूणच्या काळात सुद्धा त्यांच्या असं सहकार्य समाजाचं झटकाने सातत्याने उदाहरण सरकार त्यांच्या हटलो अशा प्रकारच्या शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. निश्चित स्वरूपामध्ये आता सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी परमेश्वरसाठी प्रार्थना करतो. आता साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारचं दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या अंतर अशा प्रकारची समाजसेवा आणि कार्य होत राहावं आणि त्यांच्या सर्व मानकांना पूर्ण व्हाव्या अशा प्रकारची शुभकामना मनोकामना या निमित्तानं व्यक्त करतो. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा.